जय हिंद मित्रांनो, अपलेटिक चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोकण विभागामध्ये किती शिक्षकांच्या रिक्त जागा आहेत, विभागीय शिक्षक भरतीसाठी नेमकं शासन स्तरावर खरंच प्रयत्न केला जातोय का, त्याच्यामध्ये कितपत सत्यता आहे, आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इथून पुढे म्हणजे नवीन शैक्षणिक धोरण लागू झाल्यानंतर जे आहे शिक्षण सेवक पद रद्द होणार आहे, अशा प्रकारची महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राईब करा, साईडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही. चला तर मित्रांनो सुरू करूया आजच्या या व्हिडिओला, बघूया नेमकं याच्यामध्ये कोणकोणत्या महत्वाच्या बाबी सांगण्यात येत आहेत. बघा, पहिली आणि महत्वाची बातमी जे की मी तुम्हाला आत्ताच सांगितल्याप्रमाणे कोकण विभागामध्ये किती शिक्षकांची रिक्त पदे आहेत याविषयी. बघा, विभागीय भरतीचा एक मुद्दा या ठिकाणी बऱ्याच दिवसांपासून चर्चेला जातो आहे. त्याच अनुषंगाने कोकण विभागामध्ये शिक्षकांची 5000 रिक्त पदे असल्याची माहिती आजच्या पुढारीला देण्यात आलेली आहे. यामध्ये रत्नागिरीमध्ये 848, सिंधुदुर्गमध्ये 576 पदे आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर प्रमाणावरती जागा कोकण विभागामध्ये रिक्त आहे. म्हणजे ॲज कम्पेअर टू जर आपण मराठवाडा बघितला, पश्चिम महाराष्ट्र बघितला, विदर्भ बघितला, त्यांच्या तुलनेमध्ये थोडस कोकण विभागामधल्या रिक्त पदांची संख्या जास्त आहे. एक गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल, कारण कोकणामध्ये बरेचसे इतर जे एरिया आहे, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, इथले मुलं जातात, त्या ठिकाणी जे आहे काही वर्ष नोकरी केल्यानंतर 2-5 वर्षानंतर ते बदली करून आपल्या आपल्या जे आहे विभागामध्ये परत जातात. त्याच्यामुळे साहजिक आहे कोकण विभागातल्या विद्यार्थी संख्या तर तेवढीच आहे, परंतु शिक्षकांची संख्या ही कमी होणं हे साहजिक आहे. त्याच अनुषंगाने अगोदर आपण अनालिसिस करूया की एकूण रिक्त पदे वगैरे किती आहेत, त्यानंतर विभागीय भरतीच्या संदर्भामध्ये बोलतो तुम्हाला. कोकणामध्ये 5 जिल्ह्यामध्ये मराठी माध्यमाच्या शिक्षकांची जवळपास 5000 पदे रिक्त आहेत, हे फक्त मराठी मीडियम सांगत आहे. सर्वाधिक 1916 ही पदे पालघर जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजे 1916 पदे ही जी आहे पालघरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्या खाली जर आपण बघितलं रायगड जिल्हा आहे, रायगडमध्ये 1051, रत्नागिरीमध्ये 848, ठाणेमध्ये 541, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 576 पदे ही रिक्त असल्याची माहिती त्या ठिकाणी आपल्या समोर आलेली आहे. शालेय शिक्षणामध्ये ही भीषण परिस्थिती असताना विविध शिक्षक ठिकाणी शिक्षकांना ई पीक पाहणी करणे, वाहतूक नियोजन करणे, चहापान व्यवस्था, नको नको ती कामं दिली जातात. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवाय कधी असा देखील एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. त्याचबरोबर सध्या कोकणामध्ये इंग्लिश गणित सारख्या महत्वाच्या विषयांना शिक्षक नाहीत. शिक्षण मंत्र्याच्या विभागातच शिक्षकांची पाठी कोरी राहण्याची भीती आहे. नव्या सरकारमध्ये शिक्षण मंत्री म्हणून शिंदे गटातील सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्याकडे जबाबदारी आहे. मात्र त्यांच्या जिल्ह्यातही मराठी माध्यमाच्या शिक्षकांची 576 पदे रिक्त आहेत. उर्दू माध्यमाच्या शिक्षकांची ही पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये 36, रायगडमध्ये 84, पालघर 57, रत्नागिरी 84 आणि सिंधुदुर्ग 26, असं हे उर्दू मीडियमचं सांगितलेलं त्यांनी. याच्या व्यतिरिक्त फक्त मराठी आणि उर्दूच माध्यम नाहीये, तेलुगू असेल, तमिळ आहे, हिंदी, गुजराती, बेंगॉली एवढे माध्यम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. जर आपण थोडक्यामध्ये आणखीन डिटेल्समध्ये माहिती बघितली तुम्हाला इथे दिसत आहे. बघा, ठाण्यामध्ये मराठीच्या 541, उर्दूच्या 36, रायगडमध्ये मराठीच्या 1051, उर्दूच्या 84, पालघरमध्ये 1916, उर्दूच्या 57, रत्नागिरीमध्ये मराठीच्या 848, उर्दूच्या 84 आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मराठी माध्यमाच्या 576 आणि उर्दूच्या 26 शिक्षकांची पदे ही आपल्याला रिक्त असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे. म्हणजे एकूण जर का आपण ढोबळ मानाने आकडा जर बघितला तर 5000 पदे आपल्याला जे आहे कोकण विभागामध्ये रिक्त असल्याची पाहायला मिळत आहे. आणि याचमुळे सरकारवर देखील दबाव आहे की येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून जे आहे आम्हा लोकांना शिक्षकांची आवश्यकता आहे आणि सरकारनं ती शिक्षकांची गरज भागवलीच पाहिजे. त्यासाठी देखील शासन जे आहे
युद्ध पातळीवर प्रयत्न करतो आहे की पवित्र पोर्टल मार्फत शिक्षकांची संख्या या ठिकाणी देता यावी। म्हणून आपल्या सर्वांना अपेक्षा आहे की येणाऱ्या 12 जून पासून शिक्षकांची जी काही जॉईनिंग होणार आहे तेव्हाही कोकण विभागामधली 5,000 पैकी 5,000 पदे नक्की भरल्या जातील। राहिला प्रश्न विभागीय भरतीचा, तर कारण कोकणामध्ये जास्त रिक्त पद असल्यामुळे इथल्या लोकांची जास्त डिमांड आहे की आम्ही आमच्या स्थानिक उमेदवारांनाच या ठिकाणी कोकणामध्ये संधी द्यावी। परंतु जर का आपण शासन स्तरावर याची अपडेट घेण्यासाठी प्रयत्न केला तर अजून ऑफिशियली कोणताही प्रस्ताव शासन विभागामध्ये नाही आहे की ज्याच्यामध्ये विभागीय भरतीचा उल्लेख करण्यात आलेला आहे। असा कोणताही उल्लेख या ठिकाणी नाहीये, ऑफिशियल पद्धतीने नाही। अनऑफिशियल पद्धतीने काही लोक बोलत असतील त्याविषयी आपण या ठिकाणी ऑथेंटिक पद्धतीने नाही सांगू शकत। परंतु एक गोष्ट नक्की आहे की येणारी जी भरती आहे ती 99% जी आहे विभागीय होणार नाही। जनरल ज्या पद्धतीने केंद्रीय शिक्षक भरती होते त्याच पद्धतीने केंद्र स्तरावरच जे आहे या ठिकाणी शिक्षकांची भरती केली जाणार आहे। दुसरी एक जाता जाता एक छोटीशी गुड न्यूज तुम्हाला सांगेल, ही माहिती मी ऑलरेडी तुम्हाला दिलेली आहे याच्या पूर्वी। जर तुम्ही आपले सगळे व्हिडिओ फॉलो करत असाल तर तुम्हाला ही कल्पना येऊन गेलेली असणार आहे की शिक्षण सेवकाची जी पद्धती आहे ती आता कायमची बंद होणार आहे। त्याच्या मागचं कारण हे आहे की ज्यावेळेस राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होणार आहे पुढच्या वर्षीचं जेव्हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होणार आहे त्यामध्ये शिक्षण सेवकाचं पदच नाहीये। डायरेक्ट जे आहे या ठिकाणी सहशिक्षकांचं पद येणार आहे। बघा इथे काय दिलेलं आहे या न्यूज मध्ये तुम्हाला सांगतो आणि त्याची जी सत्यता आहे ती देखील समजावून सांगतो की डीएड बीएड धारकांना अत्यल्प मानधनामध्ये 3 वर्ष राबून घेणारी शिक्षण सेवक पद्धती आता कायमची हद्दपार होणार आहे। नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षकांची पारदर्शकरित्या नियुक्ती करण्याचे सुतोवाच करीत शिक्षण सेवक पद्धती कायमची बंद करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे। त्यासाठी 2022 ही डेडलाईन निश्चित झालेली आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेल्या नव्या धोरणामध्ये शिक्षक हे परिवर्तनाचे प्रणेते असल्याचे म्हटलेले आहे। शिक्षण क्षेत्रामधील कोणत्याही परिवर्तनासाठी शिक्षक हा व्यासंगी आणि उच्च शिक्षित असावा असा उद्देश ठेवण्यात आलेला आहे। मात्र सध्याची शिक्षक नियुक्तीची पद्धती पाहता यामध्ये आर्थिक देवाणघेवाणीला बराच वाव आहे। त्यामुळे नव्या धोरणामध्ये टीईटी उत्तीर्ण होणे, त्यानंतर मुलाखत, त्यानंतर प्रत्यक्ष अध्यापनाचा डेमो अशा 3 पायऱ्यांवर यशस्वी झालेल्या उमेदवारांना नियुक्ती मिळणार आहे। आता शेवटचा एक पॅसेज यांनी सांगितला, मात्र सध्या ज्या पद्धतीने सुरुवातीची 3 वर्षे शिक्षण सेवक म्हणून ठराविक मानधनावर काम केल्यानंतर सहाय्यक शिक्षक म्हणून नियुक्ती दिली जाते तो पद्धती यापुढे बंद होणार आहे। 2022 पर्यंत देशभरातून शिक्षण सेवक किंवा ज्याला पॅरा टीचर्स देखील म्हटलं जातं त्या नियुक्तीची प्रक्रिया बंद करण्यात येणार आहे। जर आपण न्यू एज्युकेशन पॉलिसीचा मसुदा बघितला तर त्यामध्ये देखील हा जो पॉईंट आहे तो मेन्शन आहे। मी ऑलरेडी आपल्या एका व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं की कशा प्रकारे न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये शिक्षण सेवकाचं पद नाही, मग शिक्षण सेवकाचं पद नाही म्हणल्यावर जे नवीन शिक्षक जॉईन होतील त्यांना नेमकं कोणतं पद म्हटलं जाईल, तर ते डायरेक्ट असिस्टंट टीचर असतील, सहशिक्षक असेल, म्हणजे फुल सॅलरी असेल। आता तुमचा प्रश्न असेल, सर मग आता जे जून मध्ये नियुक्ती होईल त्याला असेल का? तर नाही, रुको जरा, सबर करो, थोडासा कालावधी याला जाऊ द्यावा लागणार आहे। कदाचित जे आहे 1-2 वर्ष इथून पुढे लागू शकतं। परंतु सध्या एका गोष्टीचा आनंद साजरा करा की जे शिक्षण सेवकांचं मानधन आहे ते वाढलेलं आहे। प्राथमिकच्या शिक्षण सेवकांना 16,000, माध्यमिकच्या शिक्षण सेवकांना 18,000 आणि उच्च माध्यमिकच्या शिक्षण सेवकांना 20,000 मानधन मिळणार आहे। तेवढ्यावर सध्या तरी भागत आहे। म्हणून जे आहे त्याच गोष्टीसाठी आपण जे आहे आनंद साजरा करा। कदाचित हा जो शिक्षण सेवकाचा कालावधी आहे तो संपूर्णतः रद्द होण्यासाठी 1 वर्षाचा कालावधी लागू शकतो। तर मित्रांनो, ही महत्वाची माहिती आहे। बाकी व्हिडिओ तुम्हाला जर का आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या विविध व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी जे आहे आमचं चॅनल देखील सबस्क्राईब करायला विसरू नका।